शेका पक्षाचे कमाल पाटील, माजी उपनगर अध्यक्ष इब्राहिम पाटील यांच्या स्नुषा मुलगा यांच्यासह शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। पक्षाशी तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेले माजी नगरसेवक कमालउद्दीन पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। शिंदे गटाचे नेते मोहन केदार, काटरंग गावातील चंद्रकांत पाटील आणि माजी उपनगर अध्यक्ष इब्राहिम पाटील यांच्या स्नुषा अनिसा पाटील, मुलगा सरफराज पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या सर्वांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने लॉटरी लागल्याचे मत सुधाकर घारे यांनी व्यक्त केले आहे। खोपोली नगरपालिकेत 15 वर्ष नगरसेवकपदी निवडून आलेले कमालउद्दीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारायण खेडकर, सतीश पवार, योगेश शिंदे, माजी उपनगर अध्यक्ष इब्राहिम पाटील यांच्या स्नुषा अनिसा पाटील, मुलगा सरफराज पाटील, हसन पाटील, परवीन पाटील, तबस्सुम पाटील यांच्यासह शिंदे गटाचे नेते मोहन केदार, काटरंग गावातील चंद्रकांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे। 50 वर्षापासून आम्ही खोपोली शहरामध्ये पक्ष मजबूत करण्याचे काम आम्ही करत आहोत। खोपोली नगरी गेली 15 वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करत आहोत आणि तसेच आमच्या खोपोली नगरपालिका स्थापना झाल्यापासून आमच्या कुटुंबातील स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायतपासून तर स्थापना झाल्यापासून नगरपालिका झाल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये 1-2 सदस्य कंटिन्यू असतात आजपर्यंत आहेत आणि तसेच आमच्या कुटुंबातील आमच्या शिलपाटीवासी रहिवाशांनी आमच्यावरती जे पाटील कुटुंबावरती आम्हाला जे सहकार्य केलं आणि अजून ते आम्हाला सहकार्य करीत आहात त्यांच्याकडून अशीही अपेक्षा करतो पुढेही आम्हाला ते सहकार्य करतील। कर्जत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष असतानाच कमाल पाटील आणि सर्वांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे खऱ्या अर्थाने लॉटरी लागल्याचे मत सुधाकर घारे यांनी व्यक्त केले आहे। आज आम्हाला लॉटरी लागली आणि आज कमाल भाई आमच्या सोबत आले म्हणून कमाल भाई तुमच्या खऱ्या अर्थाने प्रवेशासाठी आम्ही बैठक ही सामुदायिक बैठक ठेवली आणि तुमचं स्वागत करण्याचं आम्ही पहिलं ठरवलं कारण कमालबाई तुम्ही असाल, खेडकर सर असतील, आमच्या आणीचा ताई असेल, मऊल शेठ केदारे असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, हे सर्वांनी आमच्यासाठी खरंच लॉटरी आहे आणि तुमच्यासारखे अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरपालिका परिसरामध्ये काम केलेली मंडळी आज आम्हाला तुमचा स्वागत करण्यासाठी जो योग मिळालेला आहे मी खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद देईल। आपण आमच्या सर्वांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करताय, आपल्याला कधीच असं वाटणार नाही का आपण चुकीच्या ठिकाणी प्रवेश केलाय, आपला नेहमी मान सन्मान ठेवला जाईल, आपली नेहमी उंची योग्य ठिकाणी ठेवली जाईल याची मात्र आम्ही खबरदारी घेऊ आणि आपण आपल्यावर विश्वास ठेवून जे जे आपल्यासोबत आले असतील त्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने सन्मानित करण्याचं काम करू। खोपोलीतील लायन्स क्लबच्या सभागृहात राष्ट्रवादीचा संवाद मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, प्रदेश सरचिटणीस भरत भगत, अशोक भूपतराव, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे, महिला अध्यक्ष रंजना धुळे, युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, माजी नगरसेवक तुकाराम साबळे, मंगेश दळवी,
खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव, महिला कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, खोपोली शहर अध्यक्ष वैशाली जाधव, माजी नगरसेविका केविना गायकवाड उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.